मित्रांनो नमस्कार, वास्तु टिप्स वास्तु तथास्तु यूट्यूब चैनल मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो आजचा विषय अनेक प्रश्नांशी निगडीत आहे। माझे यूट्यूब चैनल वरती असे अनेक प्रश्न येतात की सर तुम्ही वास्तुशास्त्र कन्सल्टन्सी कशी करता, आम्ही तुमचं भरपूर नाव ऐकून आहोत, आमच्या नातेवाईक मित्र मंडळी यूट्यूब फेसबुक यावरनं तुमचे खूप छान छान अनुभव लोकांचे येतात की तुम्ही वास्तु कन्सल्टिंग केल्यामुळे आमच्या आयुष्यात असं झालं, आमच्या आयुष्यात तसं झालं, या गोष्टींमध्ये फरक पडला, इतक्या इतक्या छान छान गोष्टी झाल्या। तर या सगळ्यांच्या बाबतीत आम्हाला उत्सुकता आहे की तुम्ही घरी येऊन वास्तु कन्सल्टन्सी करता, हे आम्हाला खूप गोष्ट आवडते असं प्रत्येकजण सांगतो, वास्तु व्हिजिट झालेले आणि न झालेले। कारण होतं काय मित्रांनो, वास्तुतज्ञ हा तज्ञ हा शब्द तुम्ही पहिल्यांदा लक्षात घेतला पाहिजे। तज्ञ म्हणजे काय? जाणकार। तज्ञ म्हणजे काय? अभ्यासू व्यक्ती। तज्ञ म्हणजे काय? ज्याला भरपूर अनुभव आहे असा। अशा व्यक्तीचं मार्गदर्शन आपण घेणं म्हणजे वास्तुतज्ञाचं मार्गदर्शन घेणं। काय होतं की काही विशेष माहिती नसल्यामुळे शिकाऊ विद्यार्थी, 2-3 दिवसाचा कोर्स केलेले विना अनुभवी अशा वास्तुतज्ञांकडनं, म्हणजे जे स्वतःला वास्तुतज्ञ नाही खरं तर वास्तुविद्यार्थी किंवा वास्तूचा मी प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी असं त्यांनी म्हणावं वास्तुतज्ञ म्हणू नये। आज 19 वर्ष वास्तुशास्त्राचं संपूर्ण मार्गदर्शन अभ्यास, ग्रंथांचा वेदांचा अभ्यास या सगळ्यांचा करून सुद्धा मी परिपूर्ण वास्तुतज्ञ नाही। कारण वास्तुशास्त्र इतकं महत्त्वाचा आणि मोठा विषय आहे की याचा अभ्यास करणं ह्याला पूर्ण एक जन्म लागतोय, तरीसुद्धा आपल्या घराचं सगळं चांगलं होणे, म्हणजे तुमच्या माझ्या घराचं चांगलं होणे यासाठी जे जे काही ज्ञान लागतं त्याच्या बाबतीतला सगळा अभ्यास माझा आहे आणि हजारो लाखो घरं वास्तूनुसार कन्सल्टिंग परफेक्टली केलेली आहे। त्यामुळे वास्तुशास्त्र कन्सल्टन्सी घेताना मित्रांनो खरोखरी तुम्ही यासाठी जर काही खर्च करत असाल, म्हणजे वास्तुतज्ञाची फी, म्हणजे योग्य ज्येष्ठ वास्तुतज्ञाची फी अथवा यंत्रोपचार, तर मित्रांनो हा खर्च नसून ही आपली इन्व्हेस्टमेंट आहे। अनेक वेळेला काय होतं की नाही आम्ही त्यावेळेला काही विचारच केला नाही कुठं फी द्यायची, मग काय झालं, चुकीचा फ्लॅट घेतला वास्तुतज्ञाला फी नको द्यायला, म्हणून मी थोडं स्पष्ट बोलतोय, आणि मग काय झालं, पूर्व पश्चिम बघून फ्लॅट घेतला आणि चुकीच्या फ्लॅटमध्ये राहायला गेले, झाली आयुष्यभराची गडबड आणि पुन्हा 3 वर्षानंतर त्याच वास्तूसाठी कन्सल्टिंगला मला बोलवलं जातं की सर त्यावेळेला आम्हाला तुमचं माहीत होतं, आम्ही तुमचे साम टीव्हीचे प्रोग्राम बघायचो, रेडिओचे प्रोग्राम बघायचो, होर्डिंग पाहायचो, परंतु काय झालं की आमच्या घरातले म्हणले असं कुठं काय असतं का, काय फ्लॅट आपण आपल्या पद्धतीने घ्यायचा असतो, पूर्व पश्चिम बघायचा होऊन जाईल। परंतु तो फ्लॅट घेतल्यानंतरनं राहायला गेल्यानंतरनं वर्षाचे 2 वर्षामध्ये होत्याच न होतं सगळं झालं आणि मग पुन्हा ती केस माझ्याकडेच आली की सर आता वास्तू कन्सल्टन्सी करायची आणि काही प्रॉब्लेम आहेत का, बघा बघा मित्रांनो, एक समोरचा फ्लॅट त्यांनी जर वास्तुतज्ञाच्या सल्ल्याने किंवा माझ्या सल्ल्याने बघून घेतला असता तर काय झालं असतं, चॉईस तेव्हा होती, बिल्डिंग उभा राहत होती, त्यांच्या समोरचा फ्लॅट वास्तूनुसार जास्तीत जास्त योग्य होता आणि सध्या जे फ्लॅट घेत आहेत तो फक्त तिने स्विमिंग टँकचा व्ह्यू, गार्डन व्ह्यू, पुन्हा समोरनं हिल व्ह्यू, असे व्ह्यू व्ह्यू करत सगळा आयुष्याचा व्ह्यू 2 वर्षात बिघडला। आणि मग मला सांगा तिथं जाऊन पुन्हा या सगळ्या गोष्टींचं करेक्शन करणं आलं। हा थोडासा सविस्तर फक्त वास्तु व्हिजिट आणि कन्सल्टन्सीचा आहे, कारण तुमच्यासारख्या अनेकांच्या मनामध्ये हे प्रश्न आहेत की सर वास्तु व्हिजिटला आल्यावर काय करतं। तर मित्रांनो राहतं घर आपल्याला वास्तु कन्सल्टिंग करण्यासाठी, वास्तु व्हिजिटला आल्यानंतर पहिल्यांदा मी हे अतिशय महत्त्वाचं जे होका यंत्र आहे या होका यंत्राद्वारे आपल्याला घराची दिशा पाहिली जाते, या होका यंत्राद्वारे घराची दिशा पाहिली जाते, याच्यामध्ये डिग्रीज आहेत, बघू शकता हे होका यंत्र खूप इम्पॉर्टंट आहे। खूप कमी वास्तुतज्ञ माग हे होका यंत्र यूज करतात, बहुतांश लोकांकडे हे सुद्धा नाही आहे, इतकं परफेक्टली वर्किंग या होका यंत्राद्वारे केलं जातं।
तुमच्या घराची दिशा पाहिली जाते। हे माझे टूल आहे, हे काही वास्तुशास्त्र नाही आहे। जसं डॉक्टरला एक इन्स्ट्रुमेंट असतं, डॉक्टर स्वतः मेन महत्त्वाचा, की त्याच्या टेथोस्कोप आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत, तसं हे छोटंसं इन्स्ट्रुमेंट दिशादर्शक आहे, आणि काही वास्तुशास्त्र होत नाही, दिशादर्शक आहे। हे वापरलं जातं तुमच्या घरामध्ये वास्तू व्हिजिटला आल्यानंतर। न मी काय करतो, तो तुमच्या घराच्या उमऱ्यापासून ते तुमच्या बेडरूमपर्यंत, देवघरापासून किचनपर्यंत, तुमच्या टॉयलेट बाथरूमपासून टेरेसपर्यंत, घरामध्ये वास्तुशास्त्राच्या नियमानुसार काय काय गोष्टी आहेत ज्या चांगल्या आहेत, त्या फळ तर तुम्हाला आम्हाला देणारच हो, पण चुकलंय काय हे बघायला मी तुमच्याकडे येत असतो। कारण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे तुमच्या घरामध्ये ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या फळ देणार। तसं लहान मुलगा परीक्षेत का नापास होतोय, कारण तो चुका करतोय। मग जेव्हा शाळेतले टीचर किंवा त्याच्या मातोश्री किंवा आई किंवा वडील त्या मुलाच्या चुका त्याला सांगतील, तेव्हा तो चुका दुरुस्ती करून सुधारणा करतो आणि मग त्याचं चांगलं होतं। हीच पद्धत मी घरात अवलंबतो। मित्रांनो, घरी वास्तू व्हिजिटला आल्यावर किती वाजले आणि किती वाजले आहेत हे पाहत नाही, कारण तुम्हाला परिपूर्ण वेळ देणं हे माझं काम आहे। वास्तुशास्त्र कन्सल्टिंगला मी स्वतः येतो, माझ्याकडे कोणतेही असिस्टंट नाहीत। हां, असिस्टंट माझ्या ऑफिसमध्ये आहेत, फक्त नाव नोंदणी तुम्हाला वास्तुशास्त्र किंवा ज्योतिष कन्सल्टन्सीसाठी 90219600 या नंबरवरती कॉल करावा लागतो, कारण मी सर्व जगभरातनं आलेले कॉल घेऊ शकत नाहीत। वास्तू तथास्तूचं कॉर्पोरेट ऑफिस खूप मोठं सारसबागेच्या इथे आहे, पुण्यात सारसबागेच्या इथे। छान स्टाफ आहे, क्वालिफाईड स्टाफ आहे, तज्ज्ञ स्टाफ आहे। तुमच्या सर्व समस्यांचं किंवा तुमच्या सर्व काही नाव नोंदणीची प्रोसेस आहे त्याच्या बाबतीतल्या काही समस्या असतील त्याबाबतीत खूप छान मार्गदर्शन माझ्या ऑफिसला केलं जातं। कस्टमर केअर 90219600 या नंबरवर कॉल करून तुम्हाला प्रॉडक्ट मागवायचे आहेत, पत्रिकेसाठी कन्सल्टिंग करायचं आहे, का वास्तुशास्त्राचं मार्गदर्शन घ्यायचं आहे, याच्या बाबतीमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाते। आणि याच्या बाबतीत आता प्रश्न येतो फीचा। फीच्या बाबतीमध्ये वास्तुशास्त्र कन्सल्टिंगसाठी मला स्वतःला माझा वेळ इन्व्हेस्ट करावा लागतो, कारण 19 वर्षापासून जे ज्ञान आहे ते ज्ञान मित्रांनो तुमच्या घरी येऊन तुम्हाला समजून सांगायचं आहे कशामुळे काय घडतं। कारण मी मार्गदर्शक आहे, प्रॉब्लेम सॉल्व करणारा नाही। त्यामुळे तुमच्या घरामध्ये काय चुकलंय हे सांगायला मी येतोय। अनेक लोक नेटवरून पुस्तकात वाचून घरात बदल करतात आणि अक्षरशः कानाला खडा लावतात, बापरे काय गडबडी झाली आहे, थोडे थोडे चेंजेस महत्व हवं तसं घडत नाही। कारण अनेक डॉक्टरांच्या दरवाजाच्या बाहेर एक लिहिलेलं असतं की गुगल आणि यूट्यूबवरचं ज्ञान तुमच्या घरीच ठेवा। तुम्ही तज्ज्ञाचं मार्गदर्शन घेताय ना, तर ते परफेक्टच व्हायला पाहिजे। यासाठी मित्रांनो, मी कोणतेही असिस्टंट ठेवलेले नाही, तो मूळ मुद्दा तुम्हाला सांगतो। वास्तू व्हिजिटला मी स्वतः येत असतो, तुमच्या घराचं संपूर्ण ॲनलायझिंग होतं। आणि काय होतं की तुमचं 10x10 खोली असू देत, नाहीतर राजांनी बांधलेला महाल असू दे, वास्तूच्या कन्सल्टिंगला मला स्वतःला यावं लागतं। घराचं ब्रह्मस्थळ काढण्यापासून, घरामध्ये कोणता रंग चुकलेला आहे, घरामध्ये कोणत्या वस्तू कुठं ठेवलेल्या आहेत, तुम्ही कुठे पाय करून झोपता आहात, घरामध्ये देवघर कुठे आहे, देवघरातले देव कसे आहेत, पूजा कशी होती, घरामध्ये सिलिंगला छताला कोणकोणत्या गोष्टी आहेत, भिंतीवर कोणते पोस्टर आहेत तुमच्या देवघरात, तुमच्या घरात किंवा तुमच्या याच्यामध्ये कोणते स्टॅच्यू ठेवले आहेत, बेडखाली काही आहे का, लॉफ्टवरती काय का, बंद पडलेल्या काही वस्तू आहेत का, बंगल्यामध्ये तर जमिनीपासून टेरेसपर्यंत सगळं मला बघावं लागतं। कारण मित्रांनो, ज्या विश्वासाने तुम्ही बोलवताय तो विश्वास सार्थ होणं गरजेचं आहे। आणि अतिशय अत्याधुनिक पद्धतीने मी वास्तुशास्त्र कन्सल्टिंग करतो, बारकाईने। लोक वास्तू व्हिजिटला गेले तर माझे क्लायंट म्हणतात, सर तुमचं किती बारीक लक्ष आहे। कधी माझ्या ऑफिसला आला तर ज्यांच्याकडे वास्तू व्हिजिट झाली आहे त्यांची इतकी महत्त्वाची रिव्ह्यू आहे की सर खरोखरी तुम्ही येऊन गेला, समाधान झालं, खूप छान वाटलं, कॉन्फिडन्स वाढला आणि कुठेतरी आशेचा किरण आम्हाला मिळाला की नाही आमचं चांगलं होणार आहे, सर तुम्ही येऊन गेलात ना नुसतं तरी आमचं चांगलं होतं, एवढा आम्हाला कॉन्फिडन्स आहे। कारण यांच्या घरी वास्तू व्हिजिट झाली, त्यांना बोललं, असे माउथ पब्लिसिटीतून कमीत कमी 50-60% क्लायंट माझ्याकडे येतो, त्यामुळे विशेष जाहिरात करायची गरज पडत नाही, कारण सोनं तर सोनं।
आणि हिरा तो हिरा असतो मित्रांनो. इतकं शास्त्रशुद्ध पद्धतीने वास्तुशास्त्र कन्सल्टिंग केलं जातं. आता मित्रांनो मी दोन इन्स्ट्रुमेंट तुम्हाला दाखवतोय सायंटिफिकली. इथे माझ्याकडे काम होतं वास्तू तथास्तूचं. मित्रांनो तुमच्या घरामध्ये ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या दृश्य स्वरूपातल्या, पण अदृश्य स्वरूपात काही निगेटिव्ह एनर्जी घरात आहेत का, त्याला कॉस्मिक, ग्लोबल आणि टेल्युरिक अशा एनर्जीज म्हणतात. निगेटिव्ह पॉझिटिव्ह एनर्जी घरात तयार होतात, बाहेरून येतात, आपल्या काही वस्तूंबरोबर येतात, हे सगळं पाहण्यासाठी अदृश्य स्वरूपातल्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत ते त्यासाठी हे युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर हे इन्स्ट्रुमेंट मी वास्तू कन्सल्टिंगच्या वेळेला गरज पडलं तर वापरत असतो. त्यामुळे हे समजा वापरलं नाही तर अजिबात तुम्ही म्हणायचं नाही की आम्हाला का नाही वापरलं, गरज पडलं तर. त्यामुळे जिथं गोळी देऊन काम होते तिथं ऑपरेशनची गरज पडत नाही. तर हे युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर नावाचं सुंदर इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं आपल्या वास्तूमधल्या ऊर्जा काय चुकलेल्या आहेत त्या पाहण्यासाठी. मग यानंतर मित्रांनो लेटेस्ट यामध्ये खूप इन्स्ट्रुमेंट महत्वाचं H3 गोल्ड अँटेना. या H3 गोल्ड अँटेनाद्वारे घराचं ऊर्जा आम्ही पाहिली जाते. अशा बऱ्याचशा ॲडव्हान्स टेक्निक माझ्याकडे आहेत, पण गरज काय पडते त्यानुसार याचा वापर होतो. त्यामुळे लक्षात ठेवा हे इन्स्ट्रुमेंट महत्वाचे नाही आहेत, मी महत्वाचा आहे. कारण डॉक्टर असेल तर ऑपरेशन थिएटर आणि ऑपरेशन थिएटर मधल्या इन्स्ट्रुमेंटला महत्व आहे. त्यामुळे याच्याद्वारे कुठली भूतखेत तपासली जात नाही. याच्याद्वारे घरात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ऊर्जा, कुठे निगेटिव्ह मॅग्नेटिक फील्ड आहे, कुठे आपल्या घरामध्ये कॉस्मिक एनर्जी बिघडली आहे, ग्लोबल एनर्जी बिघडली, हे सगळं सविस्तर याद्वारे पाहिलं जातं. ह्याला H3 गोल्ड अँटेना असं म्हणतात. आणि मित्रांनो याच्यापेक्षा देखील खूप अत्याधुनिक यंत्रोपचार आणि ॲनलायझिंग टूल्स माझ्याकडे आहेत. गरज पडले तरच मी वापरतो. कारण इथे यूट्यूबवरती दाखवायला नको, नाही तर कॉपी करणारे इतकी लोक आहेत की नुसती मशीन आणून ठेवतात, का वापरायचं माहीत नाही आणि लोकांना रिझल्ट द्यायच्या गोष्टी आहेत. त्यामुळे वास्तू तथास्तू खूप परफेक्ट आणि खूप महत्वाचा ब्रँड आहे. मित्रांनो तुमच्या प्रत्यक्ष वास्तू कन्सल्टिंगसाठी मी येत आहे. तुम्ही 90219600 या नंबरवरती कॉल करा. नवीन फ्लॅट घ्यायचा आहे, नवीन घर बांधायचं आहे, राहत्या घरामध्ये काही दोष आहेत, राहत्या घरात काही प्रॉब्लेम आहेत, तुम्हाला नवीन इंडस्ट्री उभं करायची आहे, नवीन शॉप विकत घ्यायचं आहे, नवीन इमारत बांधायची आहे, कन्स्ट्रक्शन करायचं आहे बंगल्याचं किंवा शॉपिंग मॉल बांधायचं आहे, तुम्हाला फ्लॅटची स्कीम करायची आहे, अत्याधुनिक परफेक्टली सगळं तुम्हाला मार्गदर्शन वास्तुशास्त्राचं मिळणार आहे. कारण मित्रांनो लक्षात ठेवा वास्तुशास्त्र हे आपल्या आयुष्यामध्ये 40-50% सहभाग आपल्या आयुष्यात असतो. त्यामुळे लक्षात ठेवा की फक्त वास्तुशास्त्र करून काही होत नाही असं नाही, तर वास्तुशास्त्र हा मूळ आपला पाया आहे. जसा पाया भक्कम तशी इमारत भक्कम. त्यामुळे लक्षात ठेवा अत्याधुनिक यंत्राद्वारे वास्तुशास्त्र कन्सल्टिंग केलं जाईल. वास्तू तथास्तू ही पुण्यामध्ये संस्था आहे, सारसबागेचे इथे ऑफिस आहे, तुम्ही कधी येऊ शकता. आणि जर तुम्हाला माझी वास्तू आणि ज्योतिष कन्सल्टिंग घ्यायची असेल तर 90219600 या नंबरवरती कॉल करा. आणि माझ्या आजपर्यंत झालेल्या सर्व क्लायंटच्या छान छान रिप्लायज पाहायचे असतील ते www.vastutathastu.com या वेबसाईटला जा. तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. आणि माझे व्हिडिओ पाहत राहा, कमेंट्स करा, लाईक करा. आणि चला आता तुमच्या घराच्या वास्तू कन्सल्टिंगसाठी नाव नोंदणी करा ऑफिसच्या नंबरवरती कॉल करून. मित्रांनो आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहो. शुभम भवतु, शुभाशीर्वाद.